अहमदनगर शहरमध्ये दोन मोटार सायकलवर 4 इसम देशी बनावटीच्या बंदुका विक्री करण्याकरिता येणार असल्याचं गुप्त सूत्रांकडून पोलिसांना माहिती मिळाली. ज्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखातर्फे 2 पथक तयार करून संशयित ठिकाणी नाकाबंदी करून संबंधित आरोपींना पकडण्यात आलं. 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. तसेच त्यांच्याकडनं 2 गावठी कट्टे आणि प्रत्येकी 2-2 राऊंड हस्तगत करण्यात आले आहे. अहमदनगर शहरामध्ये 2 मोटरसायकलवर 4 इसम हे पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झालेली होती. त्याप्रमाणे API थोरात आणि त्यांच्यासह 1-2 पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने 11:30 ते 12 वाजेच्या सुमारास नगर रोडवरती वारुळवाडी रस्त्यावरती तसेच शेंडी बायपास या ठिकाणी दोघं ठिकाणी 2 इसमांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची नावं ठक्कन उर्फ नितीन भाऊसाहेब अल्लाट राहणार चिंचोरा तालुका नेवासा, तसंच दुसरा इसम विकास सुधाकर सरोदे राहणार गुंजाळे तालुका राहुरी या इसमांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडनं 2 गावठी कट्टे आणि प्रत्येकी 2-2 राऊंड असे 4 राऊंड हस्तगत करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र TV 24 करिता जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट, अहमदनगर. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर.